उसाचा रस हा बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडीचा विषय. कोक वगैरे हे तर आता आलंय, नाहीतर एसटी स्टँड वरती कोणी दमून भागून आलं, एखाद्याची बस सुटली किंवा बस यायला वेळ असेल तर वैतागलेला जीव उसाचा हा थंडगार रस पिऊन अगदी थंडगार व्हायचा. आज गावोगावी अनेक आईस्क्रीम पार्लर्स कॉफी शॉप सुरू झाले आहेत, मात्र या सगळ्या गर्दीमध्ये रसवंती गृहानं आजही आपला आप आणि प्रसिद्धी राखून ठेवली आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, ऊन चांगलंच तापू लागलंय, त्यामुळे घरामधनं बाहेर पडणं देखील मुश्किल झालंय. आपण उन्हामध्ये जास्त वेळ हिंडलो तर चांगलीच तहान लागते आणि ती तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सचा सर्रास वापर केला जातो, पण त्यामुळे आपलंच नुकसान होतं. त्याऐवजी आपण जर ताजा उसाचा रस त्याऐवजी आपण जर उसाचा ताजा आणि थंडगार रस पिला तर त्यापासून आपल्याला बरेच फायदे मिळतात. उसाचा रस हे एक नैसर्गिक पेय आहे जे आपल्या समोर ताज्या उसांपासून बनवलं जातं. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पावडर किंवा अपायकारक घटक टाकले जात नाहीत. उसाचा रस हा बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतो. उसाचा रस शरीरामध्ये नैसर्गिक साखर आणून खराब कोलेस्ट्रॉल कमी करून आपलं वजन कमी करण्यास मदत करतो. रस त्याच्या विद्रव्य फायबर झाल्यामुळे समतोल राहतो. उन्हाळ्यामध्ये उसाचा ताजा थंड रस पिण्याचा आनंदच वेगळा आहे, त्यामुळे बऱ्याच आजारांपासून तुम्हाला दूर ठेवणाऱ्या हा उसाचा रस पिण्यासाठी ग्रामीण भागामध्ये लोक रसवंती गृहावरती मोठी गर्दी करतायत. अशाच प्रकारे श्रीगोंदा तालुक्यातील आडळगाव येथील चंद्रकांत आणि सूर्यकांत छत्तीचे या 20-21 वर्षाच्या दोघा भावांनी सुरू केलेल्या सिद्धेश्वर रसवंती गृहावरती नागरिकांची तोबा गर्दी होती आहे. श्रीगोंदा जामखेड रोडवरती अगदी माळराणाचा परिसर असणाऱ्या भागामध्ये सिद्धेश्वर रसवंती गृह आहे. या रस्त्यानं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी क्षणभर विश्रांतीचं हे ठिकाण आहे. इथे मिळणाऱ्या थंड आणि मधुर रसाची चव वेगळीच आहे, त्यामुळे वाहन चालक या रसवंती गृहालाच पसंती देतात. या रसवंती गृहाचं वेगळेपण म्हणजे इथे पाण्याचं महत्व पटवून देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवाचे संदेश देणारे तसेच बेटी बचाव बेटी पढावचे संदेश देणारे फलक लावण्यात आलेत. आज ग्रामीण भागामध्ये बेरोजगारीचं मोठं संकट आहे, त्यामुळे ग्रामीण भागामधील शेतकरी पाणी नसल्यामुळे आपल्या जमिनी विकून शहराकडे आकर्षित होत आहेत. असे असताना चंद्रकांत आणि सूर्यकांत या दोघा बंधूंनी रसवंती गृह सुरू करून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावलाय आणि नोकरी अभावी शहराकडे जाऊन कामधंदा करण्याची स्वप्न रंगू पाहणाऱ्या तरुणांना एक प्रकारे आदर्शच घालून दिलाय. त्यामुळे तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोटा मोठा व्यवसाय सुरू करून आपलं भविष्य सुखकर बनवण्याचे चंद्रकांत आणि सूर्यकांत यांनी सांगितलंय. माझं नाव छत्तीस चंद्रकांत नामदेव. नोकरीचा न मागे लागता ह्या रसवंती गृहाचा व्यवसाय चालू केलेला आहे. इतरांनी नोकरीच्या न मागे लागता ग्रामीण भागातल्या व्यवसाय सुरू करावा. माझं नाव छत्तीस सूर्यकांत नामदेव. मी कॉलेजला FY मध्ये असताना मला भरपूर असे म्हणतात की नोकरीच्या मागे न लागता कुठला तरी व्यवसाय केला पाहिजे, त्याच्यातनं व्यवसाय सध्या व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी ही आता पहिल्यासारखी राहिली नाही. मी आत्ता कॉलेज करून हा व्यवसायही चालू ठेवलेला आहे. या माध्यमातून माझ्या कुटुंबामध्ये चांगल्या प्रकारे या व्यवसायामधून मदत होती आणि यात सर्व मी तरुणांना सांगू शकतो या ह्याच्या माध्यमातून की सर्व तरुणांनी हाच व्यवसाय कुठल्याही प्रकारचा व्यवसायच केला पाहिजे, कारण नोकरी आता पहिल्यासारखी राहिली नाही आणि भरपूर असं मार्गदर्शन करतात की व्यवसायाच्या मागं न लागता हे आपले नोकरीच्या मागं न लागता व्यवसायच केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे शेती असतानाही त्यामध्ये पाणी नाही, त्यामुळे आम्ही हा व्यवसाय आम्ही दोघं बंधू आहेत. हा मोठा बंधू आमचा माझा मोठा भाऊ चंद्रकांत छत्तीसे आणि मी आम्ही मिळून दोघं हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आम्हाला वडिलांची पूर्ण मदत भेटते यामध्ये. त्याचबरोबर आईही मदत करते ह्या व्यवसायामध्ये आणि या व्यवसाय आम्ही गेले 2-3 वर्षापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे. याच्यामधून आम्हाला भरपूर असं आर्थिक मदत होती आणि या माध्यमातून आमचे कुटुंब हे व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. दोन मुलं आहेत, सूर्यकांत आणि चंद्रकांत. ह्या त्यांना शिक्षणाचं बी शिकवलं पण त्याच्यातून काही माध्यम नाही. शेती आहे माझ्याकडं पण इकडे पाण्याचं काही सोर्स नाही,
आज ही पडीक मध्येच आहे जमीन सगळी. दोन मुलं आहेत, याच्या तरी 1.5-2 वर्ष झालं चालू केलेलं आहे. याच्यातून मुलांनी व्यवसाय चालू ठेवायचाही ठरवायचं. दोघं व्यवसाय केलेला आहे, चांगला आहे. आम्ही दोघं नवरा बायको मिळून मदत करतोय. तरुणांनी किंवा हे व्यवसाय चालू करून काहीतरी ह्याच्यातून काहीतरी माध्यम तयार करावं. नोकरीच्या मागे लागू नाही याच्यातून. सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास, श्रीगोंदा. सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.